बेसिक साइंस या विषयामध्ये आज आपण दूध का नसते हे पाहणार आहोत. दुधामध्ये प्रोटीन, फॅट आणि शुगर हे घटक असतात. दुधामध्ये जे प्रोटीन असतात त्या प्रोटीन मध्ये वेगवेगळे रेणू असतात. हे रेणू इतस्तात सगळीकडे फिरत असतात. या रेणूंनाच मॉलिक्युल्स असे म्हणतात. ज्या वेळेला प्रकाश या रेणूंवरती पडतो त्यावेळेला प्रकाशाचे परावर्तन होऊन दुधाचा कलर आपल्याला पांढरा दिसतो. आता दूध का नसते हे आपण बघूया. तर साधारणतः जे ताजे दूध गाईचे किंवा म्हशीचे जे ताजे दूध असते त्याचा पी एच हा 6.5 ते 6.8 इतका असतो. आता यामध्ये ज्या वेळेला दुधामध्ये जी साखर असते त्या साखरेसोबत बॅक्टेरियांचा संबंध येतो त्यावेळेला दुधामधील जो पी एच आहे त्याची लेवल खाली खाली येत जाते. ती लेवल खाली आली की दुधाचे अल्कलीमध्ये रूपांतर होण्यास म्हणजे दूध हे ॲसिडिक होण्यास सुरुवात होते. आणि ॲसिडिक झाले की दुधामध्ये जे प्रोटीनचे मॉलिक्युल्स आहेत ते एकमेकांच्या सोबत जे फिरत असतात ते चिकटले जातात आणि त्याचा लगदा तयार होतो आणि त्यामुळेच आपल्याला दूध नसल्यासारखे दिसते. जर आपण दूध हे न तापवता तसेच उघडे ठेवले किंवा उन्हाळ्यामुळे जर दूध आपण फ्रीजमध्ये न ठेवता दिवसभर बाहेरच ठेवले तर आपल्याला दूध नासल्यासारखे दिसते. थंड वातावरणापेक्षा किंवा थंड तापमानापेक्षा दूध हे आपण जर गरम केले तर हे जास्तीत जास्त पटकन फाटते किंवा नासते. तर असे का? तर गरम वातावरणामध्ये बॅक्टेरियाचे प्रमाण हे जास्त प्रमाणात असते. त्यामुळेच उन्हाळ्यामध्ये दूध हे आपल्याला हिवाळ्यापेक्षा जास्त नासलेले दिसून येते. कधीकधी आपण मुद्दामहून दूध नासवतो. जसं आपल्याला जर पनीर करायचं असेल, श्रीखंड करायचं असेल तर आपण दूध नासवण्याची ही प्रक्रिया करतो. यासाठी आपण दुधामध्ये उकळत्या दुधामध्ये जर लिंबू पिळला तर दूध हे पटदिशी नासते. अशा प्रकारे आज आपण दूध का नसते हे अभ्यासले.